नमस्कार, मी सौ नीलम प्रशांत कुबल वास्तू मंगल्य कन्सल्टन्सीतर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. काल विषय टाकला होता की चप्पल किंवा कपडे कोणाचे वापरू नये, आपले कोणाला देऊ नये. तर त्याच्यावर मला बरेच प्रश्न आले, असे फोन आले की जर आपले जुने कपडे कोणाला द्यायचे असतील तर ते दिले तर चालतात का. तर मी म्हणेन हो, तुमचे खूप दिवसांचे, खूप महिन्यांचे किंवा खूप वर्षांचे कपडे जर असतील आणि ते तुम्हाला दान करायचे असतील तर तुम्ही बिनधास्त करू शकता. परंतु जर तुम्ही नुकतेच वापरलेले आहात कपडे आणि तुम्ही देताय, तर मात्र काय करायचं आहे तुम्हाला ते देताना, ते पण तुम्ही देऊ शकता. आणि पण द्यायच्या आधी तुम्हाला फक्त काय करायचं आहे की आतल्या बाजूने जी माया असते ना, एक्स्ट्रा माया, तिथे थोडासा कट मारायचा आहे. कपडे फाडायचे नाही आहेत, माया असते एक्स्ट्रा, त्याला थोडासा कट मारायचा आहे जेणेकरून तुमची एनर्जी त्या कपड्यांपासून तुटली जाते आणि मग ते तुम्ही कपडे दान करू शकताय किंवा कोणाला देऊ शकताय, इतरांना, गोरगरिबांना म्हणा, तुमच्याकडे कोण कामाला असतील त्यांना म्हणा, किंवा कोणाला इतर ठिकाणी दान करायचे असतील तर तुम्ही देऊ शकताय. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ इतकाच सांगते कारण अजून घरी पोचलेले नाही आहे, अजून मी ट्रॅव्हलच करते. तर बघा, जर त्याच्यावर अजून काही तुम्हाला वाटलं तर सांगा, प्रश्न असतील तर. पण प्रश्नांची उत्तर दिले असं मला वाटतं. तर आजचा विषय ठीक वाटला तर लाईक करा, शेअर करा, इतरांनाही त्याची मदत होईल. मी सौ नीलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते. नमस्कार.